माईक आहे, सेन्सिटिव्ह असतो, मी तुम्हाला सांगायला सर काय सांगा, कॅमेरा काढ ना बाजूला, मोबाईल मोबाईल बाजूला काढ ना, सेट होऊ द्या, थांबा जरा एक मिनिट, ऑल रोल रोल, अरे सागर जागा दे त्याला थोडी, सर अयोध्या प्रकरणाचा निकाल आलेला आहे, काय सांगा, मी आत्ताच बाकीच्यांना सांगितलं, मला तुम्ही नव्हतात वाटतं, पण मी म्हटलं आज अतिशय आनंद झाला, इतक्या वर्षांची जी प्रतीक्षा होती ती आज प्रतीक्षा संपली म्हणायला काही हरकत नाही. या संपूर्ण आंदोलनामध्ये, एका संघर्षामध्ये जे करसेवक ज्यांचं बलिदान त्यांनी दिलं ते कुठेतरी सार्थकी लागलं असं आज म्हणावं लागेल या निर्णयाने. आणि राम मंदिर लवकरात लवकर पूर्ण करावं, लवकरात लवकर बांधावं, आणि त्याचबरोबर राम मंदिराबरोबरच देशामध्ये रामराज्यही आणावं, की जेणेकरून जे आज लोकांच्या नोकऱ्या जात आहेत किंवा इतर काही गोष्टी ज्या होत आहेत त्याही संपाव्यात अशी एक मनापासून इच्छा. आजच्या खरं तर निर्णयामध्ये निर्णय आल्यानंतर मला मनापासून जर कुठची गोष्ट वाटली असेल तर आज बाळासाहेब असायला पाहिजे होते हा निर्णय ऐकायला, त्यांना मनापासून आनंद झाला असता या निर्णयाचा. आणि जाता जाता फक्त एवढंच सांगेन की सर्वोच्च न्यायालयाचं, सर्वोच्चच न्यायालय ना, हो सर, हां ते उच्च न्यायालय, सर्वोच्च सर्वोच्च न्यायालयाचं मी मनापासून त्यांचं आभार मानीन, त्याचबरोबर त्यांचं अभिनंदन करीन की इतका एक धाडसी निर्णय कोर्टाने घेतलेला आहे, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो. एकीकडे महाराष्ट्रात म्हणजे ही आनंदाची बातमी असली तरी महाराष्ट्रात जो काही सावळा गोंधळ झाला, सर हिंदी प्लीज, शब्दांची जंबाचा भोक इतक्या पटकन आपण मराठीमध्ये बोलतो, मी आता विचार करतो साध्य केला गेलं काय म्हणतात हिंदीमध्ये, हा व्हिडिओ जर आवडला असेल तर अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पहिल्यांदा पाहण्यासाठी तुमच्या व्हायरल इंडियाला सबस्क्राइब नक्की करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, धन्यवाद.